लेक्चर अपन स्टार्ट करून देऊ. लास्ट लेक्चर वी हॅव लर्न अबाउट कंबाइन हार्वेस्टर ए रिलेटेड प्रॉब्लेम. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू लर्न थेरॉटिकल टॉपिक दॅट इज वर्टिकल कन्वेयर रिपर. अँड द क्वेश्चन ऑलमोस्ट आस्क अबाउट दिस वर्टिकल कन्वेयर रिपर ऑर सम ऑब्जेक्टिव्स ऑर राईट इन शॉर्ट आन्सर ऑल्सो आस्क ऑन दिस टॉपिक. So, स्क्रीन विजिबल आहे सर्वांना? यस सर. ओके, सो डिझाईन ऑफ क्रॉप हार्वेस्टिंग मशीन. क्रॉप हार्वेस्टिंग मशीन्स मध्ये जास्त डिटेल न जाता आपण डायरेक्ट व्हर्टिकल कन्वेयर रिपर यू. सो रिपर इज अ क्रॉप कटिंग मशीन विच इज यूज फॉर कटिंग द ग्रेन क्रॉप्स अँड मोर is also a cutter machine which is used for harvesting grass only. So mower fakt grass sathi use kela jate ani reaper he tumcha grain crops cut karnyasathi use kela jate. So design of vertical conveyor reaper tela short madhe vcr mhantat. vcr vertical conveyor reaper kiwa kadhi kadhi ase vichalate write down the design procedure of vcr. So vcr cha full form ahe vertical conveyor reaper. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण विचारलं जाऊ शकते. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ व्हीसीआर? सो व्हर्टिकल कन्वेयर रिपेअर. हे रिपेअर तुम्ही बघितलेलंच असेल, इक्विपमेंट सेकंड मध्ये तुमचं झालेलं आहे. इट इज यूज फॉर हार्वेस्टिंग द क्रॉप ऍट ग्राउंड लेवल. इट कन्सिस्टिंग ऑफ क्रॉप रो डिवायडर, स्टार व्हील, कटर बार, पेअर ऑफ लक्स, कॅनव्हास कन्वेअर बेल्ट. दिस टाइप ऑफ मशीन कट द क्रॉप अँड कन्वे व्हर्टिकली टू वन एंड अँड विंड्रो द क्रॉप ऑन द ग्राउंड युनिफॉर्मली. The collection of crop for making bundles is easy and it is done manually. The self-propelled walking type, self-propelled riding type, tractor-mounted type reaper windrow are available. So these type of reaper are suitable for the crop like wheat and paddy. Wheat and paddy sathi jasti jast pramanat hi use kele jate. So different type of vertical conveyor reaper are given. Ata ithe figure dakhavlele aahe, madhe ithe figure exactly nahi aahe. सो व्हर्टिकल कन्वेअर रिपर्स मी तुम्हाला एक दाखवून देतो डायग्राम मध्ये. त्याच्यामध्ये मॅन्युअली ऑपरेटेड, सेल्फ प्रोपेल आणि ट्रॅक्टर फ्रंट माउंटेड असे तीन प्रकार आहेत व्हर्टिकल कन्वेअर रिपरचे. सो जर तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं, त्याच्यामध्ये जर तुम्ही टाईप केलं मॅन्युअली ऑपरेटेड वर्टिकल कन्व्हेअर रिपर असं जर तुम्ही केलं तर त्याचे इमेजेस व्हर्टिकल कन्व्हेअर रिपर मॅन्युअली ऑपरेटेड आहे. ठीक आहे, तुम्ही बघितलंच असेल. त्यानंतर ट्रॅक्टर ऑपरेटेड आहे, ट्रॅक्टर फ्रंट ऑपरेटेड मॅन्युअली ऑपरेटेड आहे जे आपल्या सिलेबस मध्ये. त्याचे पार्ट जर आपण बघितले तर डिफरंट पार्ट विंडो रिपर्स, बाइंडर्स अँड फोर्ज हार्वेस्टर्स. आता विंड्रोअर म्हणजे काय? सम एरिया फार्मर फाइंड द कटिंग अँड विंड्रोइंग द टॉप पोर्शन ऑफ द प्लांट विथ ग्रेन अटॅच परमिट अर्लियर हार्वेस्टिंग अँड प्रोटेक्ट द ग्रेन अंडर द फॉलोइंग कंडिशन. वरच्यावर हे जे ग्रेन्स आहे वरच्यावर कट करणे विंड्रोइंग ऑपरेशन म्हणतात. विंड्रोवर आपल्या सिलेबस मध्ये नाही, आपण रिपर्स आपल्या सिलेबस मध्ये. सो दीज आर द रिपर्स. हा जो पोर्शन दिसतोय फर्स्ट नंबर हा हँडल आहे तुमचा, सेकंड नंबर इज इंजिन, थर्ड इज अ लग व्हील. सो दीज आर द लग व्हील्स. फोर इज अ बेल्ट कन्व्हेअर. इथे बेल्ट कन्व्हेअर येतो, हा बेल्ट कन्व्हेअर आहे. थर्ड हे लग्स व्हील आहेत जे केज व्हील आपल्या ट्रॅक्टर सारखे. फोर्थ इज वेलकम. पाचवं क्रॉप रो डिवायडर आणि सहावं स्टार व्हील मेक असते, स्टार व्हील असते दिलेला. आता हे जे तुम्हाला दिसतंय हे ट्रॅक्टर फ्रंट माउंटेड आहे, हे मॅन्युअल ऑपरेटेड आहे, हे ट्रॅक्टर ऑपरेटेड फ्रंट माउंटेड आहे. याच्यामध्ये हे क्रॉप रो डिवायडर्स आहे, त्याच्यामध्ये स्टार व्हील आहे,
लग्ज बेल्ट आहेत दोन्ही बाजूला, हे असे फिरत राहतात आणि याच्या खाली कटर बार दिलेला असतो. त्या खाली याच्या डायग्राम मध्ये दिसत नाही, त्या खाली कटर बार दिलेला असतो. सो याला डिस्चार्ज प्लेट म्हटलेलं आहे, माउंटिंग फ्रेम म्हटलेलं आहे, इथे लग्स म्हटलेलं आहे, इथे स्टार व्हील म्हटलेला आहे, क्रॉप डिव्हायडर, कटर बार, फिंगर्स. ठीक आहे, ही डायग्राम मॅन्युअली ऑपरेटेड. ठीक आहे, तर फोरेज हार्वेस्टर आहे, हे फोरेज हार्वेस्टर आहे, आपल्या कामाचं नाही आहे. सिंपल मध्ये तुम्हाला व्हर्टिकल कन्वेयर रिपर बद्दल एक आयडिया तुम्हाला दिली, ते दिसते कसं नेमकं. तर मॅन्युअली ऑपरेटेड त्याचे पार्ट्स पण मी तुम्हाला सांगितले, वाटल्यास परत एकदा तुम्हाला दाखवून देतो, म्हणजे थोडीशी आयडिया येऊन जाईल. सो डायग्राम इज नॉट हिअर विजिबल, विल गेट 1 मिनिट. आता डायग्राम मध्ये हे बॅटरी दिलेली आहे, इथे बॅटरी ऑपरेटेड आहे, क्रॉप रोड डिव्हायडर दिलेला आहे, स्टार व्हील मेकॅनिझम आहे, मोटर कंट्रोल आहे, तर वेगवेगळ्या पद्धतीचे निघालेले आहेत. ठीक आहे, पॉवर आपण जशी देऊ त्या पद्धतीने त्याला त्याचं नाव द्यायला. इथे तुम्हाला कटर बार दिसेल, इथे कन्व्हिंग बेल्ट्स आहेत, स्टार व्हील मेकॅनिझम आहे, इट इज अ व्हर्टिकल कन्व्हेयर. परत आपल्याला ते काय काय करायचे आहे, वी हॅव टू लर्न अबाउट इट्स डिझाईन प्रोसेस. आपण बघणार आहोत मॅन्युअली ऑपरेटेड व्हर्टिकल कन्व्हेयर रिपर्स. त्याच्यामध्ये डिझाईन प्रोसिजर बघताना पहिला जो पार्ट आहे तो आहे फोर्स ऍक्टिंग ऑन द कटर बार ऑफ द रिपर. त्याच्यावर तीन पद्धतीचे फोर्स होतात. द कटर बार जो दिलेला असतो त्या कटर बारवर तीन फोर्स आहेत, पी सी, पी एफ, पी आय, इज इक्वल टू पी. सो पी इज द टोटल रेजिस्टिंग फोर्स इन द कटर बार, पी सी इज द एव्हरेज रेजिस्टन्स टू कटिंग, पी एफ इज द फ्रिक्शनल फोर्स अँड पी आय इज द इनर्शिया फोर्स. त्यानंतर पी पी सी म्हणजे कटिंग फोर्स इन द कटर बार. सो पी सी जर आपल्याला काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे ई एफ वन झेड अपॉन एक्स सी. सो आता हा एक कटर बार तुम्हाला दिलेला आहे, हा एक क्रँक स्लायडर क्रँक मेकॅनिझम दिलेला आहे, इथे हा कटर बार दिलेला आहे, तर पी सी, पी आय, पी एफ आणि इथे एक नाईफ दिलेला आहे, त्याचा हा अँगल झालेला आहे तयार, ही त्याची लेंथ आहे. सो पी सी इज इक्वल टू ई एफ एफ एल झेड अपॉन एक्स सी. सो पी सी इज द टोटल कटिंग फोर्स इन न्यूटन, ई कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू 2.0 पॅडीसाठी, 1.25 हिटसाठी, एफ एल हा नाईफ लोड एरिया, झेड इज द नंबर ऑफ नाईफ सेक्शन इन द कटर बार, डिस्प्लेसमेंट ऑफ नाईफ स्टार्ट टू एंड, डिस्प्लेसमेंट ऑफ 2.81 सेंटीमीटर. दुसरा जो फोर्स आहे तो आहे फ्रिक्शनल फोर्स पी एफ. Pf is equal to Pfn plus Pf2. The Pfn is a force due to weight of the cutter bar in Newton. Pfn is equal to Gk F1. Gk means the weight of the cutter bar. That is the value to the lily. Then the F the value 0.2 to 0.3. Pf2 means the guy, force caused by normal component exerted by the cutting on the knife load area. So Pf2 is equal to Pc, Pi, Pf1, tan of beta divided by 1 minus F, tan of beta into F. And the last force is inertia force. Inertia force Pi is equal to Mk Rw square 1 minus X upon R. So Mk is equal to mass of the knife section, R is equal to radius of the crank, W is equal to angular velocity, and X is the length of the strokes. त्याच्यामध्ये पी आय जर मॅक्झिमम असला तर तो आपल्याला काढता येईल एम के आर डब्ल्यू स्क्वेअर. त्याच्यानंतर व्हर्टिकल कन्व्हेअरचा हा कटर बार आहे, ओके, हा कटर बार आहे आणि त्या कटर बारला फिरवण्यासाठी स्लायडर क्रॅक मेकॅनिझम. त्याच्यामध्ये एक नंबर हा कटर बार आहे, दोन नंबर नाईफ सेक्शन आहे, तीन नंबर म्हणजे ट्रायंगुलर प्लेट आहे, फ्रीजर प्लेट म्हणतात त्याला, चार हा पेनियन आहे आणि पाचचा क्रॅक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो सिलेक्शन ऑफ कटिंग युनिट ऑफ व्हीसीआर. तर थेरी एक्झाम मध्ये हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, सिलेक्शन ऑफ कटिंग युनिट ऑफ व्हीसीआर. त्याच्यामध्ये लेंथ ऑफ द कटर बार, लेंथ ऑफ द कटर बार इज सिलेक्टेड ऑन द बेसिस ऑफ रो टू रो स्पेसिंग ऑफ द सिरियल क्रॉप. जनरली लेंथ ऑफ द कटर बार इज इन बिटवीन 1 to 3 meter. ही फेलत एक्झाम मध्ये विचारल्या जाते, कटर बारची लेंथ किती असते 1 to 3 meterच्या रेंज मध्ये. इफ द लेंथ ऑफ द कटर बार इज लेस दॅन 1 meter इट क्रिएट्स अ प्रॉब्लेम. त्यानंतर सिलेक्शन ऑफ कटिंग युनिट मध्ये दुसरा जो पॉइंट आहे तो आहे टाइप ऑफ कटर बार. रेसिप्रोकेटिंग टाइप कटर बार हॅविंग 76.2 mm स्ट्रोक लेंथ अँड 2 कट्स पर स्ट्रोक इन जनरल यूज.
This is fitting type cutter bar having 76.2 mm stroke length and 2 cut per stroke is generally used. They can fill up on the which other. This is a selection of guard. This guard is a guard. Standard size twin guard. A twin guard. Doni ko cut karte. Twin guard manta. Standard size twin guard with lip are used in the fitting type cutter bar for harvesting cereal crop. Next is size and shape of the section. The size and shape of the knife section is selected on the basis of the following parameters: gripping of stop on the cutter bar and the rake angle, sharpness and thickness of the cutting edge, each of the serrated knives, clearance between the knife section and twin guard, velocity of the knife section. आता हे गार्ड दिलेलं आहे, गार्ड वर हा तुमचा नाईफ हा असा रेसिप्रोकेट होत राहतो. त्याच्यामध्ये हे जे दिसते तुम्हाला हे क्रॉप आहे. ओके, हे लिप टाइप गार्ड आहे. त्याच्यानंतर हा नाईफ सेक्शन आहे. याच्यामध्ये क्रॉप पकडले जाते, कट केले जाते. हा जो अँगल आहे, अँगल अल्फा आहे, हा अँगल अँगल बीटा आहे. हे 70 आहे, हे 30 आहे, हे 20 आहे, 76.2 आहे. रेक अँगल ग्रीटिंग ऑफ स्टॉक नाईफ बाय द कटर बार. सो अँगल अल्फा अँगल बीटा इज लेस दॅन अँगल 51 अँगल 52. अल्फा आणि बीटा हा 51 आणि 52 पेक्षा कमी पाहिजे, तरच हे झाड याच्यामध्ये क्रॉप याच्यामध्ये पकडले जाईल. त्यानंतर रेक अँगल, शार्पनेस अँड थिकनेस ऑफ द कटिंग एज. रेक अँगल जो असतो तो 22 degree असतो जनरली. स्मॉलर रेक अँगल अँड ग्रेटर द शार्पनेस, ग्रेटर इज द कटिंग एबिलिटी ऑफ नाईफ. द नाईफ ऑफ स्मॉल रेक अँगल अँड शार्प कटिंग एजेस बिकम ब्लंट मोर रॅपिडली. नाईफ विथ रेक अँगल 22 degree शार्प आर लॉंगर टाइम. सो रेक अँगल 22 degree हा तुमचा यूज केला जातो. अँगल आहे अल्फा, जो अँगल आहे रेक अँगल आहे 22 degree असतो. त्यानंतर पीच ऑफ द सेरेटेड नाईफ्स, द डायमीटर ऑफ द पेड इन विच स्टॉक हे 2 ते 4 mm असतो. म्हणून सेरेटेड नाईफची पीच हे 1.2 mm एवढी ठेवतात. जी पीच आहे ना, ही 1.2 mm एवढी ठेवतात. आणि क्लिअरन्स बिटवीन द नाईफ सेक्शन अँड पिन गार्ड, नाईफ सेक्शन अँड पिन गार्ड मधला क्लिअरन्स जे आहे. सो मॅक्झिमम क्लिअरन्स हा 0.3 mm चा असतो किंवा 0.5 ते 1 mm मध्ये ठेवला जातो. त्यानंतर वेलासिटी ऑफ द नाईफ सेक्शन जर काढायचं असेल तर के इज इक्वल टू व्ही के अपॉन व्ही एम इज इक्वल टू 1.3 to 1.5. व्ही के इज द ॲव्हरेज नाईफ वेलासिटी, व्ही एम इज द मशीन फॉरवर्ड स्पीड. त्यानंतर फॉरवर्ड स्पीड ऑफ द मशीन, बेवेल अँगल अल्फा ऑफ द नाईफ सेक्शन इज अ फंक्शन ऑफ फॉरवर्ड स्पीड ऑफ द मशीन. द मॅक्झिमम परमिशनेबल फॉरवर्ड स्पीड फॉर अँगल 26 degree अँड 31 degree should be 0.5 mm per second and 0.8 m/s. हे जेवढे गोष्टी आहेत हे फिलअप मध्ये एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यातल्या त्यानंतर डिझाईन ऑफ क्रॉप लिफ्टर, क्रॉप लिफ्टर हे असं आहे अल्फा 1.12 आर बीटा 16, त्यानंतर ही 50 मध्ये जास्त डिटेल आपल्याला द्यायचं. याच्यामागे एक स्टार व्हील असतं दिलेलं हे प्रॉपर डिव्हायडरच्या मागे. तर स्टार व्हीलची व्हेलॉसिटी जर काढायची असेल तर VW is less than equal to VM upon cos of the star wheel velocity, VM motion forward speed, alpha is angle of inclination of star wheel is 22 degree, or alpha is equal to 22 degree. Then VW is equal to 1.08 into VM. VW is the condition to 1.08 into VM a permanent production. Then cover angle is more important. Next I design of crop conveyor. Cut the little crop a lug belt as high and a conveyor kill out of the side. So in the machine travel at redesigned speed in the field, the crop lifter guided the crop cutter bar to help the star wheel and crop is cut by the cutter. The cut crop is conveyed to one side by the lug belt conveyor at angle 90 degree, so easy collection and bundling. For this purpose, conveyor machine must convey the bunch of cut crop continuously without blockage. त्याच्यामध्ये स्पीड ऑफ द लग बेल्ट, लग बेल्टची स्पीड ज्याला व्हीबी म्हणू आपण, व्हीबी इज इक्वल टू 5 dp/np/60. व्हीबी इज इक्वल टू पेरिफेरल वेलोसिटी, त्याची व्हॅल्यू एवढी दिलेली आहे तेवढी अर्जन करायची. डीपी इज इक्वल टू डायमीटर ऑफ द लग बेल्ट इन मीटर. डीपी एमपी इज इक्वल टू स्पीड ऑफ द लग बेल्ट पुढे आरपीएम. डायमीटर ऑफ द पुली इज गिव्हन बाय डायमीटर ऑफ पुली इज इक्वल टू व्हीबी इंटू 60/5 np. इन पीच ऑफ द लग्स, पीच ऑफ द लग्स, लगचं पिच म्हणजे दोन लग्स मधलं डिस्टन्स जर तुम्हाला काढायचं असेल तर अंदर पिच ऑफ द लग्स. अकॉर्डिंग टू देवनानी 1985 पिच ऑफ द लग्स फॉर फ्लॅट बेल्ट इज गिव्हन बाय 5 ds इज इक्वल टू p × ns. p = 5 ds / ns. p = पिच ऑफ द लग्स.
D is equal to diameter of the star wheel, N is equal to number of arms of the star wheel. The number of lugs on the belt, lugs म्हणजे हे लग्स किती ठेवायचे बेल्टवर. N 1 is equal to L upon P. So N1 is equal to number of lugs, L is equal to length of the belt, and P is equal to pitch of the lugs in the MM. And the length of the lug belt of the conveyor, conveyor belt ची length किती ठेवायची. So L is equal to 2C plus 5 capital D plus small d upon 2 plus capital D minus small d bracket square upon 4C, where L is equal to length of the belt in centimeter, C is equal to center distance between the lug belt conveyor in centimeter, D is the diameter of the driving pulley, D is the diameter of the driven pulley. त्यानंतर लग हाईट अँड क्लिअरन्स हा टॉपिक एवढा महत्वाचा नाही, हा स्किप करायचा. त्यानंतर पॉवर रिक्वायर्ड फॉर द ऑपरेशन ऑफ द मशीन. सो पॉवर रिक्वायर्ड साठी फॉर्म्युला आहे, पॉवर रिक्वायर्ड फॉर ऑपरेटिंग द मशीन डब्ल्यू एम इज इक्वल टू डब्ल्यू आर प्लस डब्ल्यू एन प्लस डब्ल्यू डब्ल्यू. सो डब्ल्यू आर इज इक्वल टू पॉवर ऑफ रोलिंग मशीन, डब्ल्यू एन इज इक्वल टू पॉवर फॉर नो लोड वर्किंग ऑफ पार्ट ऑफ मशीन, डब्ल्यू डब्ल्यू इज इक्वल टू पॉवर रिक्वायर्ड फॉर फुल लोड वर्किंग ऑफ मशीन. Power for rolling machine is given by WR is equal to P1 plus P2 plus P3 into V upon NTR upon NS. So P1 is equal to resistance of rolling, P2 is equal to resistance of rolling of trailer coupled machines, P3 is equal to resistance of rolling of tractor, NTR transmission efficiency, NS coefficient of speeding of machines. This is related to problem आपल्याला बघायचं नाही, एवढे प्रॉब्लेम्स एवढे डिझाईन प्रोसेस जर विचारली तुम्हाला आलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय करतात कधी कधी, व्हॉट आर द पॉईंट रिक्वायर्ड फॉर द सिलेक्शन ऑफ व्हर्टिकल कन्वेयर रिपर, एवढाच पॉईंट विचारतात. त्याच्यामध्ये हे जे चार पॉईंट्स दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जर पूर्ण विचारलं तर पूर्ण पण तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, याच्यामध्ये कोणाला काही अडचण नाही. हा जनरली थेरोटिकल आहे, प्रॅक्टिकलशी रिलेटेड जास्त हा टॉपिक नाही आहे. नॉर्मली या थेअरीमध्येच विचारलं जातो लक्षात. तर याच्याशी रिलेटेड जेवढे ऑब्जेक्टिव्ह आहेत, एवढेच ऑब्जेक्टिव्हचा स्टडी तुम्हाला करायचा आहे त्यातलेच. लक्षात आलं सर्वांचे? त्याची जी PDF आहे ती मी गुगल क्लासरूमवर शेअर केलेली आहे. सो आय हॅव शेअर दॅट PDF ऑन द गुगल क्लासरूम. अजून तुम्हाला काही अडचण असेल गुगल क्लासरूम तुम्ही सर्च करत राहा. ठीक आहे मग, याच्यामध्ये कोणाला काही अडचण आहे? हॅलो. नाही सर. चालेल मग, आपलं लेक्चर आपण इथे स्टॉप करू. नेक्स्ट टॉपिकला उद्या वाटलं तर एक्स्ट्रा लेक्चर ठेवेल. ठीक आहे चालेल. याची PDF गुगल क्लासरूमवर शेअर केलेली आहे, थोडी फक्त बघून घ्या.